ड्रिप केलं तर असं नाही की नुसतं पाणी द्यायचं आहे, फर्टिगेशन सुद्धा झालं पाहिजे सिस्टम थ्रू. मग तुम्ही कोणते साधनं वापरायचे त्या शेतकऱ्याने ठरवायचे. आपल्याकडे काही साधन आहे तर त्याच्यात व्हेंचुरी, ही व्हेंचुरी ग्रीन कलरची. बऱ्याच वेळेस काय करतात शेतकरी उलटीच वापरतात, किंवा कोणती तरी आणायची 2 इंचाची 1.5 इंचाची लावायची, अरे चला नाही जा खराब दिली, किंवा पाईप खराब दिली. तर तुम्ही लई वेळेस ऐकलं असेल माझ्यामध्ये आम्हाला पाईप खराब दिली कंपनी, कारण की आपण पाईप घेताना कधीच विचार करत नाहीत त्याचं प्रेशर रेटिंग. लक्षात येत आहे का? प्रेशर रेटिंग कधी पाहिलं का आपण? घेतले असते ना कधी? नाही, प्रेशर रेटिंग कधीच पाहत नाही आपण, कारण प्रेशर रेटिंग महत्त्वाची पाईपमध्ये. डायमीटर आपण काय म्हणतो, नाही नाही 75 नको, 90 आणू, पाणी व्यवस्थित जाईल त्यात. बरोबर आहे का? रिमार्क आहे सगळ्यांचा कॉमन रिमार्क. हां, प्रेशर म्हणजे पाणी व्यवस्थित जाईल, सगळं व्यवस्थित जाईल. तिथं काय आहे, व्हेलॉसिटी महत्त्वाची. तुम्ही जर डायमीटर वाढवलं तर व्हेलॉसिटी कमी होऊन जाते पाण्याची, मग सिल्ट जमा होते, ब्लॉक होती पाईपलाईन. आपण म्हणतो काय झालं, खराब दिली पाईप, फुटती पाईप, ब्रेक होतात, लिकेज होतात. लिकेज काढायचे म्हणले 2-2 महिने जातात. त्याच्यासाठी प्रेशर रेटिंग जर आपण व्यवस्थित घेतली ना फील्डच्या, तिथं किती प्रेशर आहे समजा, ही तुमचा सोर्स आहे आणि इथं फील्ड आहे, ह्याची जर उंची जर 30 मीटर असेल आणि एक्स्ट्रा दुसरे प्रेशर सगळे मिळून जर 60 मीटर होत असेल, हां इथं प्रेशर 6 केजी होत असेल, तुम्हाला 4 केजीचा पाईप, 2.5 केजीचा पाईप काहीच कामाचं नाही, 6 केजीचा सुद्धा नाही, 8 केजी प्रेशर रेटिंगचा घेतला पाहिजे. मग तुम्ही बदलत राहा, काही मीटरवर 8 केजी, 6 केजी, 4 केजी, 2.5 केजी. पण आपल्याकडे असं नाहीच, आपण काय करतो डायरेक्ट 110 mm घेऊ, आहे आहे ना, आणि लगेच JCB 5 वाजता पाणी. ऐकलंय का असं? त्याच्यामुळे काय होतंय, मग पाईपलाईन जे आपण ट्रेन्स खोदल्या असतोय त्याच्यात दगड असतील, असते ना बऱ्याचशा गोष्टी असतील, त्याच्यामुळे खराब होती पाईपलाईन. ट्रॅक्टरचंच उदाहरण घ्या ना, ट्रॅक्टर लाईफ त्याचं 10 वर्ष, हां, 5 वर्षाचंच खराब होतं, मेंटेनन्स 5 वर्षात विकायची तयारी आहेत ना, घेतलेले ट्रॅक्टर 5 वर्षातच विकताय लोक. तर हे आपल्याला नाही का व्यवस्थित लावली पाहिजे, सिलेक्शन व्यवस्थित पाहिजे, साईज असो किंवा काय असो, प्रेशर रेटिंग असो. आता व्हेंचुरी जर सिलेक्ट करायची असेल तर कसे विचार करणार आहात तुम्ही? व्हेंचुरी घ्यायची आपल्याला शेतात, एक तर प्रेशर लक्षात ठेवायचं आहे, तितकं जर प्रेशर असेल एक्स्ट्रा तर व्हेंचुरी काम करेल, नाही तर कधी कधी काम करणार नाही. असं नाही की ती खराब आहे, क्लिअर झालं? दुसरं, त्याच्यातून येणारा फ्लो तितका जर त्याला भेटला तर तिथं व्हॅक्युम क्रिएट होणार आहे, सक्शन क्रिएट होणार, नाही तर होणार नाही. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, प्रेशर आणि मोटिव फ्लो. ह्यासाठी हा वॉल आहे, आपल्याला काय करायचं असतो 50-70% बंद करायचं, याला बंद केला काय होईल, पाणी इकडे येईल. आणि ह्याचं इन्स्टॉलेशन पहा, इकडे मार्किंग बी दिलेला आहे, ॲरो आहे, ॲरोचं डायरेक्शन सिस्टमकडे पाहिजे. दुसरं, ह्याला एक 2 शेप आहेत, कमी कमी होत चाललाय आणि वाढत वाढत चाललाय. कमी कमी होत जाणारा पंपाच्या साईडला असावा, वाढत जाणारा शेप सिस्टम साईडला असावा. ही जर व्हेंचुरी मी इथं जर लावली उलटी काम करणार नाही. किती तुम्ही ह्याला क्लोज करा, 90% करा तरी होणार नाही का? कारण तिथं सक्शन ह्या थ्रोटला डायमीटर कमी आहे. इकडे जर समजा 100% असेल तर इथं 30-40% डायमीटर आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपण स्पीड हे वाढवली ना, काय ह्याला क्लोज केलं, इकडे पाण्याचा प्रवाह वाढवला, काय होईल पाणी, काय होईल व्हेलॉसिटी वाढेल, प्रेशर डाऊन होईल. प्रेशर किती डाऊन होईल, लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बाहेरच्या प्रेशरपेक्षा कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे व्हॅक्युम झाला, निर्वात म्हणतो आपण त्याला, प्रेशर लेस दॅन ॲटमॉस्फेरिक म्हणून, सक्शन प्रेशर म्हणून. त्याच्यामुळे काय करतंय, जे तुम्ही सोल्युशन ठेवलेलं आहे ते सक करायला सुरू करतं. कितीला? 50-70% दरम्यान ह्याला क्लोज केल्यानंतर. मग तेवढा फ्लो आपल्याला इकडे पाठवायचा आहे. समजा 4 LPS असेल फ्लो तर आपल्याला जवळपास 2-3 LPS इकडे पाठवायचा आहे. बरोबर आहे का? तेव्हा ती ऑपरेट होईल, नाही तर बऱ्याच वेळेस व्हेंचुरी काम करत नाही. समजा ह्या 2 गोष्टी जर भेटत नसेल तर आपल्याला फर्टिलायझर टँक घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी त्या 2 गोष्टी बरोबर भेटत नाहीत व्हेंचुरीला, त्या ठिकाणी फर्टिलायझर टँक. फक्त एवढंच, एक हे जर घेतलं तर प्रत्येक झाडाला सारखं खतं भेटतील, सारखं कॉन्सन्ट्रेशन भेटल खताचं द्रावण. हे ना घेतलं तर एक सुरुवातीला जास्त भेटल, कमी 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 होत जाईल, परंतु भेटेल. हा हे घेतलं पाहिजे, मॅक्झिमम हेच घेतलं पाहिजे व्हेंचुरीच. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी झाल्या. फर्टिलायझर जिथं प्रेशर एक्स्ट्रा नाही आहे किंवा ऑपरेटर बी स्किल वाला नाही आहे, डायरेक्ट क्लोज केलं तर प्रॉब्लेम आहे, तर त्या ठिकाणी आपण टँक घेतलं पाहिजे. अजून तिसरी गोष्ट ही आहे, मशीन आहे. आता ही फक्त प्रिसिजन मध्येच वापरली जाते, ग्रीन हाऊस पॉली हाऊस मध्ये जास्त वापरतात.
किंवा मोठाले शेतकरी वापरतील मोठ्या मोठे फार्म मध्ये वापरू शकताय. न्यूट्रिकेअर इथं काय ECPS काय मेंटेन नाही काय नाही, किती खतं घ्यायचं आपल्याला नंतर ठरवायचं, मॅन्युअली सगळं करायचं इकडं. इथं ऑटोमॅटिक करेल ECPS, हे कंट्रोलर आहे ECPS कंट्रोलर, आपण ठरवायचं ईसी किती असावा त्या सोल्युशनचा. जर ईसी वाढला तर अपटेक कमी होऊन जातो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी PPM कॉन्सन्ट्रेशन म्हणून जास्त वाढलं, आपला युरिया एका झाडाला टाकून बघा 1 किलो काय होते, झाड जुळून जाईल ना, कारण कॉन्सन्ट्रेशन वाढलं त्याला प्रॉब्लेम येतील. हे काय करतंय मशीन, हे व्हेंचुरी इलेक्ट्रॉनिक व्हेंचुरी, त्या व्हेंचुरी म्हणून जी ही व्हेंचुरी साधी हे इलेक्ट्रॉनिक व्हेंचुरी. ह्या पाठीमागे टँक आहेत तीन दिसतात ना, एक दोन फर्टिलायझर साठी एक ऍसिड साठी. कंट्रोलर मध्ये मी जर ईसी टाकला समजा 0.9 किंवा 1 EC आणि 0.5 PH सोल्युशन पाठवायचे, हे काय करेल इकडून सुरूच केलं बरोबर, हे दोन वॉल आहेत इनलेट ह्या साईडला आउटलेट ह्या साईडला, आणि ह्या सक्शन पंप आहे. व्हेंचुरीला सिग्नल देईल कंट्रोलर किंवा ह्याला दोघाला देईल एखाद वेळेस सक्शन पंपला, तेव्हा चालू केली मशीन की काय करेल काही प्रमाणात फर्टिलायझर सोल्युशन घेईल आणि ह्या मॅनिफोल्ड मध्ये इंजेक्ट करेल. इकडे पाणी येतंय प्रॉपर मिक्सिंग होईल, तसा सिग्नल लगेच पंपाला भेटेल, पंप ऑपरेट होईल, ते खेचून ह्याच्यात पाईपलाईन मध्ये पाठवेल. ही जी 1 मीटरची पाईपलाईन नाही तर 1 मीटर मिक्सिंग चेंबरचं काम करेल, पाणी आलेलं आणि फर्टिलायझर सोल्युशन मिक्स होईल आणि सिस्टम मध्ये जाईल. ही झाली एक सायकल. परत इकडून काय केलं, सॅम्पल घेतलं टेस्ट करायला, दिसत नाही काढे ट्यूब दिसते नी, ट्यूब दिसते ना, ह्या ट्यूब मधून पाठीमागे एक बावलं हे इकडे पहा, ह्याच्यात ECPS टेस्ट होत आहे. ECPS टेस्ट झाला, कंट्रोलरला डाटा आला, ते काय करेल तिकडला डाटा आणि फीडर डाटा दोन्हीला कम्पेअर करेन, त्याच्याप्रमाणे परत सिग्नल देईल. सायक्लिक अप्लिकेशन, ते काय करेल बराबर मॅच करेल रेग्युलर जेवढं आपण फीड केलं ना डाटा, त्या पद्धतीने ECPS मेंटेन करून खत आपल्याला पिकाला देता येईल या मशीनने ऑटोमॅटिक. हा ह्याला का मॅन्युअल ह्याला हात लावायची गरज नाही काही, न्यूट्रिकेअर म्हणतो आपण ह्याला. प्रिसिजन मध्ये वापरतात, ग्रीन हाऊस पॉली हाऊस सेड हाऊस किंवा ओपन मध्ये जे भारी शेतकरी ते वापरतील. या चला थोडं हळू जेवण झालेलं आहे आरामची जरूरत आहे. काय काय ऍसिडची एक टँक असेल, ऍसिडची गरज पडली तर ऍसिड घेईल ते पीएच मेंटेन करायला, ईसीला मेंटेन करायला खत घेईल, ऍसिडला मेंटेन करायला पीएचला मेंटेन करायला ऍसिड घेईल. लक्ष द्या इकडा कमी कमी व्हावं लागले का, कमी झाले तर लक्ष सगळ्यांचं नाही, लक्ष काय तिथं औरंगाबादून बी लक्ष देत नाही. ऑनलाईन तसेच चालू येत ना आता सध्याला, बाजूला मोबाईल ठेवायचा आणि चलू द्या तुमचं बोलणार आणि अंधाराला बघून बोलायचं काय बोलायचं. तुम्ही आलात व्हिजिटला तुम्ही सगळं घेऊन जाव, हरकत नाही. आता आपण आलो जे म्हणले ना आता कंट्रोलर, ते फक्त बॅकपास कंट्रोलर आहे, हा सिस्टम कंट्रोलर लक्षात, सिस्टम कंट्रोलर. आता आपल्याला काय करायचंय, पंप जोडायचा, ह्याला पंप सुद्धा इथून ऑपरेट करता येईल. ही न्यूट्रिकेअर मशीन आहे किंवा इथे एक फर्टिगेशन पंप आहे, इथे सुद्धा आहे का झाकलेला आहे ना वरती, हा तो सुद्धा फर्टिगेशनचाच पंप आहे, तो सुद्धा ह्याला कनेक्ट केलेला असेल, हा तो सुद्धा कनेक्ट केलेला असेल, ते सुद्धा एक ऑप्शन आहे आपल्याकडे सध्याला. किंवा हे वॉटर मीटर आहे इथं खाली, ते सुद्धा ह्याला कनेक्टेड असेल. येते लक्षात काय काय अजून सांगितलेत, आणि तिकडं ते बॉक्स दिसतात ना ग्रीन बॉक्स खाली, ते कंट्रोल वाल आहे त्याच्यात, सबमेन कंट्रोल वाल किंवा सेक्शन कंट्रोल वाल म्हणून, ते सुद्धा ह्याला कनेक्टेड आहे. हा आता पहा, साधा आपण जे करतो ना मॅन्युअल ऑपरेशनला, आपण काय करतो त्या त्या जागी सबमेन असते, तिथं जाऊन वॉल ऑपरेट करायचं आहे मध्ये जाऊन, शेतात ऊस असेल तर ऊसात जाऊन ऑपरेट करा बरोबर प्रत्येक वेळेस. परंतु ऑटोमेशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, सगळ्या सबमेन एका ठिकाणी आणायचे, त्या सगळ्या सबमेन आल्या तिथे दिसतात ना बॉक्स, तिथं सगळ्या सबमेन, आता जेवढं डेमो आहे ना त्याच्या सगळ्या सबमेन एका ठिकाणी आल्या. का आणल्या तर कारण इथून वायरिंग घेऊन गेलो होतो आपण तिकडे, जर आपण जर तिथपर्यंत घेऊन जायचं वायरिंग म्हणजे त्याच्या सुद्धा लॉस आहे ना, व्होल्टेज लॉस होईल ना, लॉस होणारच आहे ना त्याचा सुद्धा, तर तो लॉस समजा हे जर इथं जर 24 व्होल्ट असेल
तर त्या वॉलपर्यंत जाऊस तर कमीत कमी 22 होल्ड भेटलं पाहिजे त्याला. लॉस नको जास्ती, कमी झाला तर ते ऑपरेट होणार नाही म्हणून त्याच्यासाठी जवळ, नाही तर तुम्ही डायमीटर वाढवावं लागतील कायचे वायरचे. या दोन गोष्टी करायच्या, त्यासाठी आपले सगळे वॉल एका ठिकाणी आणायचे, एका ठिकाणी ऑपरेट करता येतील. आता ते सोलेनॉइड वॉल आहेत, साधे वॉल नाहीत, जे करंटवर चालतात, त्याच्यात कॉईल आहे जशी ती पाहिली तिथं तुम्ही कॉईल, तशा कॉईल आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धती त्या वॉलवर दिलेल्या. ते वॉल काय करतात, इथून करंट भेटला की ती वॉल वॉल ऑपरेट होईल, बंद होईल किंवा चालू होईल. हे तर लक्षात येत आहे ना, इकडे पाठीमाग पाठीमाग क्लिअर झालं. हे सिस्टम कंट्रोलर म्हणून, परंतु आपल्याला सिस्टम कशी ऑपरेट करायची ह्याच्या तीन मेथड आहेत. एक टाइम बेसिस, ऑटोमेशन की तीन प्रकारे करता येईल आपल्याला. एक टाइम बेसिस ऑटोमेशन, दुसरं एक व्हॉल्यूम बेसिस ऑटोमेशन, तिसरं सेन्सर बेसिस म्हणजे मॉइश्चर तुम्हाला किती ठेवायचे. टाइम बेसिस म्हणजे काय, मी ह्याच्यात कंट्रोलमध्ये टाइम टाकला, चार सेक्शन आहेत तर काही एक एक घंटा चालू द्या. त्याच्यात बी काही कंट्रोलर असे आहेत म्हणजे ह्याच्यात बी भरपूर वेगवेगळे बरं का, ह्या मोबाईलमध्ये काही नवीन नवीन यायला लागलेत ना फीचर्स, तसे ह्याच्यात बी हे काय करतात ते प्रोग्राम, समजा मधीच लाईट गेले तो प्रोग्राम ते विसरून जाईल, पुढचा प्रोग्राम चालू करील. किंवा असं एखादा कंट्रोलर आहे ते काय करील, ते राहिलेला अर्धा प्रोग्राम आहे ना, समजा एक वॉल आहे 15 मिनिटं चालला आणि 45 मिनिटं राहिला, ते काय करेल, त्याला पूर्ण करेल आणि पुढे चालेल. असे कंट्रोलर आहेत, त्याच्यात टू स्टेशन कंट्रोलर म्हणजे दोन वॉल चालतील, फोर स्टेशन कंट्रोलर, 8 स्टेशन, 16, 24 असे वेगवेगळे. आपल्याला किती लागणार आहेत भविष्याचा विचार करून आपल्याला ठरवून घ्यायचं. येतं ना लक्षात येतं. आता टाइम बेसिस, व्हॉल्यूम बेसिस आणि सेन्सर बेसिस. व्हॉल्यूम बेसिस म्हणजे काय, हा वॉटर मीटर आहे काय, ह्या सेक्शनला 10,000 मीटर पाणी गेलं पाहिजे, 10,000 लिटर किंवा 10 मीटर क्यूब म्हणा, बरोबर आहे. इकडं 10 मीटर क्यूब किंवा 15 मीटर वेगवेगळं असलं तरी ते नाही का, ह्याला डाटा असेल कनेक्टेड, आलं तितकं तिथं बंद करून टाकेल. टाइम बेसिस एक एक तास असेल. आणि सेन्सर बेसिस म्हणजे काय, फील्डमध्ये आपण सेन्सर ठेवले तर तिथं मॉइश्चर किती पाहिजे, मॉइश्चर सेन्सर म्हणून ह्याला कनेक्टेड, ते काय करेल, तितकं मॉइश्चर पर्सेंटेज आलं लगेच ह्याला सिग्नल देईल हे बंद करून टाकेल. हा तशा पद्धतीने, हा काय झालं, पाणी निघेल तिथून, जेट तयार होईल. क्लिअर झालंय का, समजतंय की नाही का, उगच काहीतरी रमेश या ना, या ना आता चालू करा सिस्टम, एक एक दाखवू ना त्यांना, ते पाण्यात भिजवा लागेल तिकडे म्हणजे, जरा सिम्पल चालू करा, हे करा जेट चालू करा. काय झालं, प्रेशर दाखवून, प्रेशर चेक, प्रेशर आहे 4 kg प्रेशर आहे सिस्टम मध्ये, कुठे कुठे बघा बघा, आता किती मोजा, 4 kg आपण जे म्हणतो ना ऑपरेटिंग प्रेशर, हे ड्रिपरच्या इनलेटला असं, ड्रिपरच्या इनलेटला, चला लक्षात बसले तुम्ही बसून, आता पहिल्यांदा तुम्ही वॉल हे करून घ्या, ऑटोमॅटिक सारखं करा, नंतर तुम्ही न्यूट्री केअर तुम्हाला जास्त अनुभव आहे माझ्यापेक्षा फील्डचा, फील्डचा हो फील्डचा. आता पहा, आता आपण इनलाईन मध्ये आलो तर वेगवेगळ्या ट्यूब आहेत, आपल्या ज्या ट्यूब आहेत ना ह्याला थोडं नोटेशन आपलं काय आयडेंटिफिकेशन साठी ती व्हाईट मार्किंग पीसी ट्यूबला दिलेली आहे, पीसी प्रेशर कॉम्पेन्सेटिंग. येलो तर जनरल आहे आणि ब्ल्यू एक आहे ती फर्स्ट क्लास मटेरियल आहे, ब्ल्यू मार्किंग आहे. आपल्याकडे कसं आहे, सबसिडी वाले माझ्या मते 10 रुपयाच्या वरती रेट आहे, 10-15 त्याच्यापेक्षा वरती 11-12 असेल ना काहीतरी, त्या सब सबसिडी कोणत्या क्लासला देत आहे आपण, 12 आणि 16 mm मध्ये, 20 mm मध्ये फर्स्टला सुद्धा आहे, फर्स्टला झालं ना. तर क्लास 1 हे मटेरियल आपल्याला वापरता येत नाही सबसिडीसाठी, बरोबर आहे का. तर ते आपल्या कापसासाठी जे शेतकरी ना महाराष्ट्रात सगळे, त्यासाठी काय केलं, ते क्लास 1 मटेरियल बनवलंय, ते समजण्यासाठी त्याला ब्ल्यू ट्विन लाईन दिलेल्या, दोन लाईन आहेत ब्ल्यूच्या,
ते भरपूर वापरत आहेत आपण शेतकरी, 7 रुपयाच्या दरम्यान आहे त्याचा रेट, त्याला सबसिडी नाही, त्याला सबसिडी नाही कारण की आपल्या रूलमध्येच नाही, कशी देणार त्याला, काढली कुणाची काढली असेल तरी एखाद्याची काय एवढं बघत नाही. ठीक आहे, हे समजण्यासाठी आता हे जे आहेत आपल्याकडे नॉन पीसीचे 3 ट्यूब आहेत, टर्बो एक्सेल, टर्बो अॅक्युरा आणि टर्बो लाईन सुपर, तुम्ही पाहिलेले बी असतात बऱ्याचशा दिवसांनी. आणि पीसी मध्ये टर्बो लाईन सुपर पीसी आहे, टर्बो कॅस्केड आहे आणि टर्बो टॉप आहे, 3 पीसी 3 नॉन पीसी ट्यूब आहेत आपल्याकडे. फक्त ह्याच्यात फीचर मला सांगायचे तुम्हाला, नॉन पीसी म्हणजे काय, प्रेशरला सहन न करणारी सिस्टम. समजा जर समतल जमीन असेल तिथं आपल्याला नॉन पी सी वापरावं लागते, ती आपण अंडुलेटिंग लँडमध्ये नाही वापरू शकतो, वापरू शकतो परंतु समजा इथं पहा नॉन पी सी जर वापरली इथं 1 kg प्रेशर आहे, 1 kg प्रमाणे समजा 4 लिटर असेल तर 4 लिटर तिथं, इथं 1 kg, इथं किती असेल 1 kg कशाला असेल, कमी येईल ना, कमी असेल कमी पाणी देईल, प्रेशर कमी पाणी कमी, असा ग्राफ बनतोय त्याचा. 0 पासून सुरू झाला प्रेशर पाणी द्यायला, प्रेशर वाढत जसं जाईल तसा डिस्चार्ज वाढतो, प्रेशर कमी झालं डिस्चार्ज वाढतो. यासाठी ह्या फक्त समतल जमिनीसाठी सुटेबल आहेत या, पण त्या नॉन पी सी ट्यूब. दुसरी एक पी सी ट्यूब आहे, पी सी मध्ये काय, नॉन पी सीचं प्रेशर 1 kg आहे, समजा मला इथं पाहिजे 1 kg, इथं असेल तर तिथं 1.1 दिसलं पाहिजे किंवा काहीतरी दिसलं पाहिजे, 1 kg जवळपास प्रेशर असावं हो, प्लस आर मायनस 20%, तुमच्या रूल मध्ये आहे तुमच्या पॉईंट 8 च्या पुढे बरोबर. समजा मी जर इथं 1 kg धरलं तर तिथं 1 kg वरतीच जाईल ना, 1.1 काहीतरी समथिंग असेल, किंवा तिथं जर 1 kg धरलं तिथं 0.8 पाहिजे, आलं लक्षात. पीसी मध्ये काय, 0 सुरू होतं पाणी देणं प्रेशरला आणि वाढत जात आहे आणि एका रेंज नंतर 1 ते 3 kg, 1 ते 4 kg, 0.5 ते 4 kg दरम्यान कॉन्स्टंट समथिंग लाईन म्हणजे दिसे असेल. समजा तिथं जरी पी सी मध्ये 1.5 kg प्रेशर आहे, ऑपरेटिंग प्रेशर म्हणजे आपल्या ड्रिपर जवळ 1.5 असावं, तिथं जर 1.5 असेल सुरुवातीला तिथं किती येईल, 1.3 किंवा 1.2, 20% जरी आपण व्हॅरिएशन धरलं, तिथं 4 लिटर देईल, इथं 4 लिटर देईल, का पी सी फीचर प्रेशर कॉम्पेन्सिटी, आतमध्ये डायफ्रम असतो. क्लिअर झालं, हे झाले 2 फीचर, हे आपल्याला अंडुलेटिंग लँडमध्ये वापरलं पाहिजे कंपल्सरी, म्हणजे सगळीकडे सारखा काही प्रॉब्लेम. फक्त ह्या दोन्ही पॉईंट मधला उंची किती असावी, 2 मीटर, 1 मीटर, 3 मीटर असली तरी चालत, इतकी नसणारच आहे. किंवा दुसरं जर वापरायचीच असेल ना, तुम्ही काय करा, स्लोपच्या, हे स्लोप आहे ना असा आडवट, मग प्रॉब्लेम 0 कमी होऊन जातो. ठीक झालं. अजून एक आपल्याकडे तिसरं फीचर आहे CNL आहे. सर प्रश्न विचारतो, सबमेनची लेंथ कमी करायची, आपण जे शेत आहे ना असं नाही पूर्ण उतारच असतो, वट्ट्याची शेती बऱ्याच ठिकाणी डोंगराळ भागात असे वट्टे केले असतात छोटे छोटे, जरी केली असली तरी उतार जरी असला ना सबमेन अशी राहील उताराला, फक्त तिची लांबी कमी करा, 10 मीटर 5 मीटर काय असेल तर ठेवा, जास्त ठेवायची नाही, आपण ओपन मध्ये ठेवतो इकडे अर्धी इकडे उघडी अर्धीच पाणी, नाही नाही तसं नाही, सबमेनची लांबी कमी करायची, कमी 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 कमी, 10 मीटर झाले का, क्लिअर झालं का. CNL चं काय, कॉम्पेन्सेटिंग नॉन लिकेज अँटी लिकेज, आपल्याकडे PCCL CNL ऑनलाईन मध्ये बी आहे, इनलाईन मध्ये आहे. हे काय होतंय, समजा तुम्ही सिस्टम चालू केली, त्याला ओपनिंग क्लोजिंग प्रेशर आहे, त्याला ओपनिंग प्रेशर 0.4 असेल किंवा 0.8 आहे, 1 kg 0.8 क्लोजिंग प्रेशर 0.3 0.2, म्हणजे ते एकाच वेळेस सगळे ड्रिपर ओपन होणार, एकाच ड्रिपर बंद होणार, हे ग्रीन हाऊस मध्ये कंपल्सरी आपल्याला गरजेचं. झालं क्लिअर. वेगळ्या ट्यूब आहेत, परत हे थोडं क्लोज स्पेसिंग क्रॉप साठी फळझाडाला वापरतोय, आता 2 लॅटरल वापरतो, हा कलर ही एक मार्किंग आहे, इकडे पहा ही रेड मार्किंग आहे, डेंजर म्हणजे आपले जे उसाला उंदराचा प्रॉब्लेम आहे, उंदराचा तिथं काय होते ते येत ना, तो प्रॉब्लेम हे कमी करेल, असं नाही का 100% कमी करेल, कमी होईल कारण ह्याच्यात काही एक असं मटेरियल टाकलेलं आहे, त्यांनी जर चावा घेतला ना उंदरानी तो पुन्हा येणार. स्पेसिफिक नाव काय, रोडन डिटरन्स लॅटर, RDT RDT
उसासाठी फीचर वापरलं पाहिजे. कुठे वापरू शकतो आपण? काय नाही, फळझाडामध्ये वापरू शकतो. डुकराचं तर आहेच, डुकरासाठी नाही. ते तर काय, ते तर प्रॉब्लेमॅटिक आहे डुकराचं. आपल्या नर्सरी मध्ये वगैरे हे वापरू शकतो. हा, रेन पाईप म्हणून लेझर स्प्रे म्हणतो आपण याला. याला ड्रिपर नाही का, लेझर ओपनिंग आपण शेतात वापरायचं. आपल्याला नाही का 32 mm ट्यूब आहे, लेझर स्प्रे म्हणतो आपण, रेन पाईप म्हणा किंवा लेझर स्प्रे. आपल्या भाजीपाल्यामध्ये कांद्याची नर्सरी असेल, इम्पॅक्ट कमी आहे ना. चल ऐका ना, वाढीच्या का जर्मिनेशन साठी सुरुवातीला आपल्याला लवकर जर्मिनेशन आणायचं. चलू द्या 15 मिनिट भेटलं, 4 फोटो बोलावं भेट स्पेशल कोथिंबीर चालेल. गव्हाला सुद्धा वापरले मोडणार नाही, सगळीकडे चालेल. फक्त नाही का याची हाईट पिकाची कमी हाईट या ऐक आता नाही का नसेल वाटत हे आता नाही का. आपण थिक लॅटरल पाहिल्या, थिक ट्यूब पाहिल्या. थिक म्हणजे सबसिडीवाल्या, त्याची थिकनेस जास्त आहे. आता थिन ट्यूब आहे ती, म्हणजे काय कॉस्ट कमी आणण्यासाठी थिकनेस कमी केली, परंतु स्ट्रेंथ जास्त आहे. तुम्ही म्हणता लगेच ती मार्केटमध्ये आपलं. हा, हे प्रत्येक जणाच्या डोक्यात आहे, ते विसरलं नाही अजून, लई दिवसापासून वापरतो का ते. जर तुम्ही 6 महिने वापरलं की चुरा होतोय, याला काय होणार नाही 5 वर्ष या मटेरियलला. कारण ह्याच्यात नाही का मटेरियल सेमच आहे, त्याचा क्वालिटी जास्त आहे. P80 3 रुपयाचे दरम्यान थिकनेस कमी, मटेरियल कमी लागलं, रेट कमी होऊन जाईल. टर्बो स्लिम आहे, टर्बो टेप आहे, चॅपिनच्या 3 ट्यूब आहेत, सबसर्फेस सुद्धा वापरू शकतो. ही ट्यूब जमिनीच्या खाली थिकनेस कमी आहे. आता आपण आलो तर ऑनलाईन मध्ये, म्हणजे ड्रिपर म्हणजे आपल्याला काय करायचं, ड्रिपर फिक्स आहेत सांगितलं नाही तिकडे. इनलाईन मध्ये काय 30, 40, 50, 60 cm वर ड्रिपर फिक्स आहेत, आतमध्ये टाकले मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस. ठीक आहे, तुम्ही तिकडे जाणार का नाही काय माहिती आता प्लास्टिक पार्कला कधी उद्या थांबणार ते ड्रिपर आहेत. आपल्याला काय करायचं, फळझाडामध्ये वापरणार आहेत ड्रिपर. ह्याच्यात पीसी आहेत, नॉन पीसी आहेत, ओपनेबल आहेत, सील्ड ड्रिपर आहेत. मॅक्झिमम टाइम ओपनेबल घ्यावे, ओपन करून स्वच्छ करून आपल्याला बसवता येतात. बरोबर आहे ना. त्याच्यात अजून फळझाडासाठी एवढंच आहे की आपल्याला फळझाडाला लावताना प्रॉपर नंबर ऑफ ड्रिपर आणि प्रॉपर डिस्चार्ज सिलेक्ट केला पाहिजे. सावलीचं क्षेत्र पूर्ण इरिगेट झालं पाहिजे. रमेश थांबा, सावलीचं क्षेत्र व्यवस्थित झालं पाहिजे असे ड्रिपर घेतले पाहिजे. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळेस नाही का त्या झाडाची रिक्वायरमेंट असते 100 लिटर, आपण देतो 10 लिटर असं होऊ नये. किंवा असती रिक्वायरमेंट 50 लिटर, आपण देतो 200 लिटर. कारण की आपला इरिगेशन टाईम भरपूर आहे आपल्याकडे, वापरणारे दिवसभर वापरणारे भरपूर शेतकरी. जर सकाळी चालू करायचं, संध्याकाळी बंद करायचं, असे भरपूर शेतकरी 90%. हा, अंदाज तरी यावा ना की आपल्याला डिस्चार्ज किती देतो, गरज किती, त्याच्याप्रमाणे दिलं पाहिजे. हे असे ड्रिपर, ह्याच्यात सुद्धा तो PCCNL सुद्धा आहे इकडे क्लिक टिप, तो सुद्धा आहे क्लिक टिप. 5 रुपयावाला ड्रिपर आहे तेच आहे. हा, ऑटोमॅटिक बंद होणार, ऑटोमॅटिक ओपन होणार. जेल ऑफ ड्रिपर आहे, दोनच पार्ट आहे त्याचा. एवढंच घ्यायचा मेंटेनन्स. ओपनेबल असेल तर सोपा जातो मेंटेनन्स, ओपन करून क्लीन करू शकतो. चला या इकडे ड्रिपर म्हणले तुम्ही फळझाडाला वापरायचे, परंतु तुमच्याकडे काय झाडाचं सावलीचं क्षेत्र खूप मोठं आहे, हे ड्रिपर काम करणार म्हणजे सगळं कव्हर करणार. तेव्हा असे जेट घेतले पाहिजे इकडे पहा, ते मॉड्युलर स्प्रिंकलर छोटा फळझाडाला जेट.
अंडर ट्री असं बी करू शकतो इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये. समजा हे झाड आहेत ना, ह्याच्यावर लॅटरल टाकायची, उलटे लावायची, दोन्ही काम होत आहे. कुलिंगचे काम होईल, उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे ना, कुलिंगचं काम करेल, इरिगेशनचं काम करेल. हे मॉड्युलर स्प्रिंकलर आहे, चालू होतंय की नाही? हे मायक्रो स्प्रिंकलर, ही कॅटेगरी हे जेट आहे, दिसत ना जेटच्या फॉर्म मध्ये पाणी येत आहे. जेट जेट जेटच्या फॉर्म मध्ये पाणी येत आहे. तुमचं काय प्रेशर 1 kg असेल तर इकडे 1 meter 2 meter, इकडे 1 meter 2 meter पाणी स्प्रे करेल जेटच्या फॉर्म मध्ये. ह्याच्यात फॉगर बी आहे. थोडं इकडे या, ते चालू करायचे आपल्याला. कुलिंग कुलिंग ऑपरेशन होणारच आहे, ते ऑपरेशन होते ना, होणारच. कुलिंग कुलिंग होते ना, सांगितलं शेतकऱ्याचा खर्च भाजीपाला कांदे लिंबुण्या मोसंबी लिंबुण्या डाळिंब बरेच जण वाळतात बरेच झाडं, तेव्हा जर आपण जर असे दिले दोन्ही चालतात. किंवा स्प्रिंकलर चालवलं पाहिजे फळबागेत, मायक्रो स्प्रिंकलर चालू करा. याचा उपयोग होतो अंडर ट्री इरिगेशनसाठी वापरू, कुलिंगसाठी वापरू, इरिगेशनसाठी वापरू, कारण की आपली डेप्थ लवकर कंट्रोल होईल ना. हे मायक्रो स्प्रिंकलर आहे, ह्याच्यात 16 आणि 20 mm ची लॅटरल असेल, आणि ह्याचा डायमीटर जो आहे 5 ते 10 meter च्या दरम्यान, म्हणजे आपण त्याची 3 by 3 meter, 4 by 4, 5 by 5, 7 by 7 पर्यंत आहेत ना, त्याच्यात रेंज आहेत ना वेगवेगळ्या. मायक्रो स्प्रिंकलर परंतु मायक्रो म्हणलं मी, भाजीपाल्याला वापरता येईल. त्याची हाईट 1 meter कमी, ह्याची हाईट सुद्धा वाढवत येते बरं का आपल्याला, 1 च्या जागी 1.5 meter बी करता येईल वापरता येईल. वेगवेगळ्या त्याच्यात भरपूर मॉडेल रेनगन नाही आहे ना, जायचं तिकडे जाऊ ना हळूहळू. एक एक रेनगन बघायची, 100 liter त्याच्या दरम्यानच्या इम्पॅक्ट कमी आहे, फळझाडाला इम्पॅक्ट, आपल्या भाजीपाल्याला इम्पॅक्ट कमी लागेल. ठीक आहे, कांद्याला असेल भाजीपाल्याला असेल हे आपण वापरू शकतो, ज्याची हाईट 1 meter कमी. हा फुलाचं जे फुल तयार झालं ना, तिथं प्रॉब्लेम आहे पाणी साचल्यानंतर सडण्याचे प्रॉब्लेम जास्त असतो, फ्लॉवर ड्रॉपिंग बी होते बऱ्याच ह्याच्यात भाजीपाल्या. चला मिक्सचर म्हणजे थोडी ड्रॉपलेस आहे, जास्त असते. फॉगर मध्ये कमी आहे, मिस्टिंगचं काम फक्त इरिगेशन असतं, फॉगरचं काम इरिगेशन नाही आहे. क्लायमेट फॉगर फक्त टेम्परेचर हे असतं. ऐकू येत आहे ना, पुष्पीट टाईप वाला दिसत नाही. फॉगर आहे तिकडे साईडचे दिसतंय ते समोरचे, हे मिस्टर आहेत हे समोरचे, माझ्या समोर मिस्टरचं काम काय, मिस्टच्या फॉर्म मध्ये यायचं, ड्रॉपलेट साईज थोडी जास्त असते, दोन्ही काम आहेत इरिगेशन प्लस कुलिंग ग्रीन हाऊस पॉली हाऊस मध्ये. परंतु फॉगरचं काम इरिगेशन नाही, पडलं इतकं वेळ नाही, काही सेकंद असेल कुलिंगचं, फक्त ह्युमिडिटी आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी ग्रीन हाऊस पॉली हाऊस वापरतात, तसे ओपन मध्ये वापरतो. ते लावताय ते फॉगर, ते शेवटचा एक फॉगर फॉगर म्हणजे फॉगरचं प्रिन्सिपल काय लक्ष देत आहे का, वरून जर ड्रॉप पडला ना जमिनीवर पडू नये किंवा झाडावर पडू नये इतकाच वेळ चालवायचं आपल्याला, म्हणजे ते काय करा हीट ऑब्झर्व करा आणि ऑपरेट झालं पाहिजे. इतकं जर वेळ चालवला तर इरिगेशन झालं नाही आता, इतकं जर वेळ चालवला फॉगर चालेल काय नाही. हा मिस्टर मिस्टर त्याचं दोन्ही काम इरिगेशन प्लस कुलिंग. आणि ते त्या समोरच्या साईडचे दोन स्प्रिंकलर दिसत आहे, ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला इरिगेशन करायचं असेल तेव्हा वापरतात. आणि हे ऑरेंज कलरचे दिसतात का, हे सुद्धा फॉगरच आहे, परंतु ह्याच्यात नाही का कॉम्प्रेस एअर वापरली आहे. रमेश लावताय का कॉम्प्रेस एअर आलेली इकडे ट्यूब मधून, पाणी आणि कॉम्प्रेस एअर आपल्याला मॅन्युअली ऍडजस्ट करायचंय,
पाच मायक्रॉनपासून 100 मायक्रॉनपर्यंत आपण साईज मेंटेन करू शकतो त्याच्यात. सगळ्यात फाईन ड्रॉप, कळणार सुद्धा नाही पाणी काय काय हवायत. असे वापरले पाहिजे ऑरेंज कलरचे टर्बो फ्रॉग म्हणतात त्याला. आपल्याकडे भरपूर ठिकाणी वापरतात, रेल्वे स्टेशनलाही बसवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी फॉगर. आपल्याला राईटच्या गोठ्यात बी लावू शकतोय. पोल्ट्री फार्म फुल सिटीमध्ये फुलांना प्रॉब्लेम येते राहील ना, मग ते कमी आपल्याला खाली पडलंच नाही पाहिजे ना. त्यासाठी टेम्परेचर बारीक मला आठवत नाही गेलो मी तिकडे वगैरेच असणार आहे. कोण ते लावले म्हणजे हेच ह्याच्यातलंच कोणतं एक असतं. सिस्टीम केलं नाही त्यांनी. हा सिस्टीम चालू होणार उद्घाटन. आणि स्प्रिंकलर म्हणतो आम्ही, रेनफोर्ट स्प्रिंकलर. पोर्टेबल आहे, सेमी पोर्टेबल आहे, तुम्हाला जसं पाहिजे. उसाला का ही नाही का हाय रेंज वाली आहे. याला 295 प्रेशर जास्त लागतं, इथं खूप कमी आहे. इथं पहा इकडं 2 ते 6.5 kg याचा डिस्चार्ज आहे. 2 ते 15 LPS सेकंद. हा लिटर पर सेकंड पर सेकंद. आणि डायमीटर ऑफ थ्रो पहा 108 meter पर्यंत. अरे येते ह्याचा रेंज खूप आहे. हा मोकळ्या रानात अदर पर्पज भरपूर आहेत आपल्याकडे. किती भरपूर आहे? 15-20 पर्पज आपण सवा 2 एकर कव्हर केलं मॅक्झिमम. पण इतक्या ह्याच्यावर वापरू नाही, 4 kg एकच ना घ्यायच्या बर का. म्हणताना आपण जसं घेतो ना स्प्रिंकलरचा सेट 8, 9, 10 काय असतील तर एकच रेन गन घ्यायची, शिफ्ट करत राहायचंय. होत प्रेशर कमी भेटत तिथे. फक्त ऊस आणि आदर भरपूर आहेत सांगतो शेवटी. हा थोडक्यात ठीक आहे. ही रेनगन छोटी आहे, ट्विन 9 आपली R16 to R16 ह्याच्यात पार्ट सर्कल फुल सर्कल भेटतात. हा पार्ट सर्कल फुल सर्कल ही पार्ट सर्कल आहे. काय म्हणतात त्याचं 70 meter पर्यंत आहे. 40 ते 70 meter डायमीटर ऑफ थ्रो. हा त्याचा 100 meter आहे डायमीटर ऑफ थ्रो. हा इकडे 50 इकडे 50 दरम्यान पहा. इकडे थोडं लक्ष द्या, ही रेनगन घेतली पाहिजे त्याच्यापेक्षा. ही मल्टी क्रॉप पर्पज साठी वापरता येईल आपल्याला, जास्तीत जास्त क्रॉप कव्हर करता येईल. जवळपास हे तिकडे सांगितलेलं ना ते छोटे स्प्रिंकलर आणि मधले स्प्रिंकलर नाही, जे आपण इम्पॅक्ट स्प्रिंकलरचे सेट पाहिले असतील ना तुम्ही बऱ्याच ठिकाणी, त्या सेटला ऑप्शन आहे. इथं एकच रेनगन घ्यायची, 40 ते 70 meterच्या दरम्यान डायमीटर ऑफ थ्रो याचा. डिस्चार्ज बी तुमचे 7 LPS पर्यंत जातील. नोजल बदलायचे फक्त आपल्याला, प्रेशरवरून ठरवायचं किती डिस्चार्ज घ्यायचा काय. आणि क्रॉप कोणते कोणते क्रॉप, सोयाबीन असेल तुमचं, दुसरे बरेचसे भुईमुग असेल, बाजरी, ज्वारी. वाढीच्या काळात हा ऊसाला आपण ठरवायचं तुम्हाला किती पाणी द्यायचं तर. आता करता येईल ना, प्रेशर कमी करू लागेल, बायपास उघडायचा थोडा. प्रेशर कमी जास्त 7000 दरम्यान असेल. आणि जास्त क्रॉपला कव्हर करता येईल ना, पाहिजे सगळीकडे. विथ स्टँड आहे का 8000 सिंगल वरच फक्त हेड परमनंट आहे की असं असे भेटतील काही परमनंट आपल्याला करावं लागतील. पाईप आउटलेट काढून पिल्लर सगळा सेट भरून घ्यायचा, सेटच दिला पाहिजे.
सीट देत असतील ना, सीटच देतील ना. याची वेगळी तुम्हाला माझ्याकडे बनलं ना, आम्ही अंदाज सांगतोय. फक्त रेनगनची कॉस्ट सांगतो ना. पायपाची माझ्याकडे थोडाच दाट आहे. शेतकरी लोखंडाचा पाईप इतकेला, प्लास्टिक इतका, हे नसलं पाहिजे. कसे म्हणाय पाहिजे, जेव्हा ती फिक्स करतो परमनंट सिमेंट मध्ये तेव्हा त्याला बाकीची गरज नाही. गरज नाही याची पुन्हा परमनंट आउटलेट काढून ठेवले तर तुम्ही शेतात बांधा. दुसऱ्या शेतामध्ये आपल्याला फक्त इथूनच काढायची ना, इकडे एवढंच काढायचं, दुसऱ्या आउटलेटला जोडायचं. एका एकराला एक पॉईंट काढायचा म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी काढायचं. नंतर ठरेल तुमचा नोझल कोणता सिलेक्ट केला, प्रेशर किती सिलेक्ट केलं, डिस्चार्ज किती काय, त्याच्यावर डायमीटर ऑफ थ्रो किती, त्याची स्पेसिंग किती, ते सगळं नंतर ठरेल. नोझल पण वेगळे आहेत त्याला, मग नोझल बदलता येतात नाही. 10 mm, 12 mm, 8 mm असतात ना याचे नोझल, त्याला नोझल आहे ना, ते नोझल बदलता येतात. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला